गुड मॉर्निंग फ्रेंड्स यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या ठिंगी या चॅ चा, चॅनेलच्याद्वारे मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे मेडिटेशन ध्यान मेडिटेशन ध्यान हे आपलं बऱ्याच वेळा रिझॉल्युशन्स असतं नवीन वर्षाचा आपला संकल्प असतो अनेकदा आपण प्रयत्न करतो त्या दृष्टीने पुढे पाऊलही टाकतो पण दहा ते पंधरा दिवसांच्या काळानंतर आपण ते करणं बंद करतो कारण मेडिटेशन म्हणजे काय ते करण्याची पद्धत काय आहे मेडिटेशन कधी करावं याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि त्याचमुळे आपलं मेडिटेशन या प्रक्रियेमध्ये थोडीशी बाधा येते सो मी आज तुम्हाला सांगणार आहे की मेडिटेशन कसं करावं आणि कधी करावं याबद्दल मेडिटेशनची बेस्ट टायमिंग आहे बिटवीन थ्री थर्टी टू फाय पी एम फाय एम साडेतीन ते पाच सकाळची जी वेळ असते ह्या वेळेमध्ये मेडिटेशन बेस्ट होतं सर्वात पहिल्यांदा मेडिटेशन म्हणजे काय हो एक जिवंत शरीर आणि एक मृत शरीर यामध्ये काय फरक असतो तर जीवाचा फरक असतो म्हणजे जिवंत शरीरामध्ये जीव जीवात्मा याचं वास्तव्य असतं आणि मृत शरीरामध्ये तो जीवात्मा नसतो सो so, ह्या जिवंत शरीरामध्ये असणारा जो जीवात्मा आहे आत्मा आहे त्याचं परमात्म्याशी कनेक्शन ज्याला आपण सुप्रीम पॉवर म्हणतो ज्याला आपण गॉड म्हणतो त्या सुप्रीम पॉवरशी कनेक्शन म्हणजेच मेडिटेशन मेडिटेशनच्या द्वारे आपण आत्म्याचं आणि परमात्म्याचं कनेक्टिव्हिटी करण्याचं काम करत असतो आपण त्या सुप्रीम पॉवरशी जोडले गेलेलं जात असतो आपण त्या गॉडशी आपल्या ज्या देवाशी आहे त्यांच्याशी आपण जोडण्याचा प्रयत्न करत असतो दॅट इज द मेडिटेशन सो so, सकाळी साडेतीन ते पाच सकाळची जी वेळ असते ती सर्वोत्तम मेडिटेशनसाठी ग्राह्य धरली जाते मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की चार सर्वोत्तम सवयीबद्दल मी बोललो आपण सकाळी साडेचार वाजता जरी उठलो आणि आपली प्रातिविधी वगैरे उठकून आपण फोर फोर्टी फाय किंवा फोर फॉर्टीला मेडिटेशनसाठी जरी बसलो तरी वीस मिनिटं आपलं सर्वोत्तम मेडिटेशन होऊ शकतं आणि सर्वोत्तम वेळेत मेडिटेशन होऊ शकतं आता मेडिटेशन मेडिटेशन करताना किंवा हे ध्यान करताना आपण काय करायचं आहे तर पद्मासनात पद्मासनात किंवा अर्ध्यासन पद्मासनात बसण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्य नसेल तर आपण सधी आपली मांडी घालून जरी बसलो तरीही चालेल पाठीचा कणा सरळ असला पाहिजे मान सरळ असली पाहिजे मेडिटेशनच्या अनेक पद्धती आहेत काही पद्धती सांगतात की मेडिटेशन हे डोळे उघडे ठेवून केलं पाहिजे काही पद्धती सांगतात की मेडिटेशन हे डोळे बंद करून करायला हवं काही म्हणतात की ओंकार ध्वनीचा नाद असला असायला हवा काही म्हणतात की आपल्या विचारांना थांबवायला हवं आपल्या विचारांना थांबवणं खरंच शक्य आहे का माणसाच्या शरीरामध्ये दररोज साठ ते सत्तर हजार विचार येतात मनामध्ये दररोज साठ ते सत्तर हजार विचार येतात आपल्याला फक्त त्या विचारांना डायवर्ट करायचं आहे आपल्याला एका सर्वोत्तम वेळेमध्ये त्या विचारांना एक दिशा द्यायची आहे त्यांना एका वेगळ्या डायरेक्शननी दिशा द्यायची आहे आणि बऱ्याच वेळा ही सगळी गुंतागुंत असल्यामुळे आपल्याला मेडिटेशनचा कंटाळा येतो आणि आपण मग मेडिटेशन करणं बंद करतो यासाठी मी तुम्हाला मेडिटेशनची सर्वोत्तम पद्धत सांगतो की मेडिटेशन कसं करायचं तुम्ही ही पद्धत करून बघा पहिल्या दहा पंधरा दिवस सक्तीनं करा स्वतःवरती पहिल्या दहा पंधरा दिवसानंतर तुम्हाला कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी व्हायला सुरुवात होईल सर्वोच्चम सुप्रीम पॉवरची कनेक्टिव्हिटी स व्हायला सुरुवात होईल सो कसं करायचं सो यूट्यूबमध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओज आहेत त्यातील मला सर्वोत्तम आवडलेला व्हिडिओ म्हणजे ब्रह्माकुमारीचं बी के शिवानी मेडिटेशन हे सर्च करा मग सकाळी आपल्या या सर्वोत्तम वेळेमध्ये ब्रह्माकुमारीचं बी के शिवानी यांचं जे मेडिटेशन आहे ते मेडिटेशन शांतपणे ऐकायचं आहे ते शांतपणे जेव्हा तुम्ही ऐकायला सुरुवात कराल त्यांच्यामध्ये शिवानी दिदींनी ज्या प्र पद्धतीने कॉमेंट्री सांगितले कॉमेंट्रीद्वारे आपल्या ज्या आत्म्याला परमात्म्याशी कसं भेटायचं तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघाच तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर डोळे बंद करून आपल्याकडे जे बेस्ट इयरफोन असेल त्याद्वारे तुम्ही ते त्या ऐका शांतपणे ऐका आणि तुमच्या लक्षात येईल की आपली कनेक्टिव्हिटी व्हायला सुरुवात होते दहा ते पंधरा दिवसामध्येच फरक दिसायला सुरुवात होईल मेडिटेशन म्हणजे काय आहे एक्झॅक्टली exactly. तर आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तींना जागृत करणं सुप्रीम पॉवरशी कनेक्शन्स आपल्यासोबत कोण आहे आपल्यासोबत बघा एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जर हात असेल तर वी फील प्राऊड एखाद्या राजकीय नेत्याचा हात असेल तर आपण आणखी फ्राऊड करतो की यास यांचा माझ्या डोक्यावरती हात आहे म्हणून पण जेव्हा एखाद्या सुप्रीम पॉवरचा आपल्या ज्या परमात्म्याचा आपल्याबरोबर हात आहे तर या पृथ्वी तलावर त्या कुठल्याही माणसाच्या आधाराची आपल्याला गरज पडत नाही आधाराची गरज पडत नाही इन द सेन्स की अनेक वेळा निगेटिव्ह गोष्टींचा समोरून येणाऱ्या परिस्थितींचा आपल्याला सामना करावा लागतो त्यावेळेस एक सर्वोच्च शक्ती आपल्याबरोबर असते आणि त्या सर्वोच्च शक्तीबरोबर आपण आलेल्या परिस्थितीचा सहज सामना करू शकतो त्यासाठी दररोज जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे तसं आपल्या मनाला या मेडिटेशनची खूप आवश्यकता आहे मी सांगितलेल्या वेळेमध्ये तुम्ही हे मेडिटेशन करून बघा मेडिटेशन तसं उशिराही केलं तरी चालतं पण सकाळच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की ट्राफिक खूप कमी असतं आणि परमात्म्याशी कनेक्टिव्ह व्हायला कनेक्टिव्हिटी व्हायला ही वेळ जी आहे ती सर्वोत्तम वेळ असते त्यामुळे तुम्ही या सर्वोत्तम वेळेमध्ये मेडिटेशन करायला सुरुवात करा एकदा तो व्हिडिओ सर्वप्रथम पहिल्यांदी बघून घ्या आणि त्यानंतर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मग त्या पद्धतीने तुम्ही तुमचं माइंड सेट करा तुम्ही विचार करायला सुरुवात करा आणि मग बघा की आत्म्याशी आत्म्याची परमात्म्याशी कनेक्टिव्हिटी का होते कशी होते ती आणि दुसरी गोष्ट अशी की दररोज मेडिटेशन केल्याचे फायदे काय आहेत की एकदा की आपण सकाळी आपली ही जी बॅटरी ही चार्ज करून घेतली तर दिवसभरमध्ये कितीही तिला डिस्चार्ज होण्याचा प्रयत्न केला डिस्चार्ज होण्याचा प्रयत्न कोणीही केला किंवा आपल्याही मनामध्ये अनेकदा वाईट विचार येण्याचा प्रयत्न झाला तरीही त्यावेळेस आपण सजग असतो कुणीही आपल्याला काही समजा बोललं नकारात्मक बोललं त्यावेळेस आपण प्रोटेक्ट करू शकतो आपल्या स्वतःला आपण शांत राहू शकतो आपण लगेच ॲग्रेसिव्ह मोडमध्ये जात नाही सो जे लोक ज्यांची वृत्ती थोडीशी ॲग्रेसिव्ह आहे त्यांनी तर मेडिटेशन करायलाच पाहिजे पण जे शांत आहेत त्यांचीही त्यांनी जर मेडिटेशन केलं तर त्यांची कनेक्टिव्हिटी जी आहे ती लवकरात लवकर होईल आणि परमेश्वराशी कनेक्शन जेव्हा होतं एक पॉवरफुल शक्ती जेव्हा आपल्यासोबत असते तर त्याचा काय अनुभव आहे हा अनुभव मी घेतला आहे मित्रांनो आणि मला असं वाटतं की तुम्हीही घ्या धन्यवाद